जय शिवराय मित्रांनो, आपण आज आलो आहोत विचित्रगड तालुका भोर जिल्हा पुणे। तर हा जो गड आहे तो यादवकालीन आहे आणि याचा इतिहास जर पाहायला गेलं तर महाराजांच्या जवळपास 3-350 वर्ष आधीच आहे। तर हा आदिलशाहीच्या अंडर होता। त्यानंतर महाराजांनी ज्यावेळी कब्जा केला त्यावेळी इथले किल्लेदार जे होते ते होते बाजीप्रभू देशपांडे, जे आपल्याच इथल्या सिंध गावातले आहेत। नमस्कार मित्रांनो, तर पुरंदरच्या तहामध्ये जे 23 किल्ले महाराजांनी औरंगजेबाला दिले होते त्यातला हा एक होता विचित्रगड। तर 1670 मध्ये पुन्हा हा महाराजांनी आपल्या ताब्यात घेतला। तर आपण बघू शकाल हे गडाचं सौंदर्य अतिशय सुंदर असा, चढायला तितकाच खडतर असा। तर हा गडाचा एक ढासळलेला बुरुज आपण बघत आहात। तटबंदी खूप पुरातन असल्यामुळे हा तो बुरुज, बुरुजाची दक्षिण बाजू ही, हा गडाचा मुख्य दरवाजा आपण बघत आहात। गडाच्या सुरुवातीलाच आपल्याला हे छोटंसं मंदिर लागतं, कसं आहे काय कल्पना नाहीये, पण इथे फार पुरातन काळापासून इथे पूजा होत असावी अशी असं वाटतं इथे बघून। हा एक मोठा असा खडक आहे। इथे येणाऱ्या पर्यटकांनी हा कलात्मकता दाखवून आपलं हे पानांपासून अतिशय सुंदर अशी ही रचना केलेली आहे इथे। जय शिवराय मित्रांनो, तुम्ही पाहत आहात हा महादरवाजा रोहिडेश्वर गडाचा, आणि या गडाची एक आख्यायिका आहे की कृष्णजी नाईक बांधल या इथे धारातीर्थ झाले होते एका युद्धामध्ये, महाराजांनी त्यांना पराभूत केलं आणि त्यावेळी हा गड जो आहे स्वराज्यात आला। प्रवेशद्वारातून जेव्हा आपण आत येतो त्यावेळी हे एक छोटस मंदिर आपल्याला लागत। देवांचं हे कुठला देव आहे आपल्याला माहित नाही, पण त्यावेळी ते गरजेचं होत हिंदुत्व धर्म टिकवायला। मित्रांनो, आपण खालून येताना एक बुरुज तुटलेला दिसत होता, तो हाच बुरुज आहे जी तटबंदी ढासळलेल्या अवस्थेत आपल्याला आढळली। जुना असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी इथे ढासळलेल्या दिसत आहेत। हे हत्तीचं भग्न अवस्थेतलं शिल्प आढळतं आपल्याला, ही एक आपण स्पेशालिटी म्हणू शकतो। तर मित्रांनो, हे गडाचं दुसरं प्रवेशद्वार आहे। इथून आपण आत गेल्यानंतर आपल्याला इथे पाण्याचे टाके सुद्धा पाहायला मिळतात, आणि लहान लहान असे हे देवळे आपण त्याला म्हणतो आपल्या ग्रामीण भाषेमध्ये। इकडे आपण बघू शकतो हे पाण्याचे टाके, इथे पाणी इथे सध्या नाही आहे। काही पायऱ्या कोरलेल्या आहेत, इथून आपण
आता समजा आपण पाहिलं वाकून अतिशय दूरपर्यंत अशा पसरलेल्या ही जी पाणी टाकी आहे पुरातन कालीन अतिशय सुबक अशी याची रचना केली आहे त्या काळामध्ये। तर मित्रांनो हा हे एक तिसरं प्रवेशद्वार आहे ज्यावरती हे दोन हत्ती शिल्प आहेत ज्यामध्ये एका ठिकाणी उर्दू एका हिब्रू भाषा काय माहीत नाही आणि मोडी लिपीमध्ये लिहिले। हा जो शिलालेख आहे तो मित्रांनो हे जे शिलालेख आहे ते पुरातनकालीन आहेत कदाचित हा मोडी लिपीतला आहे। माझ्या अंदाजानुसार हे त्याचं हिब्रू नाहीतर उर्दू भाषेमधलं एक समानार्थी दिलेलं आहे वाक्य। आणि इकडे पाहत असाल तर तुम्हाला एक शिवलिंग दिसेल। मुख्य प्रवेशद्वार तर दिसत आणि पण दिसतात आपल्याला। तर सुंदर असं हे दृश्य। तर तो दुसरा बुरुज तर हा अजून एक भव्य दिव्य असा टेहळणीसाठीचा हा एक बुरुज आहे। इथे हा फक्त बुरुज नाही आहे तर इथे बऱ्याच अशा लहान लहान गोष्टी इथे सामावलेल्या आहेत ह्या बुरुजामध्ये। पूर्वीच्या काळी दुसऱ्या सैन्य दिसायला भली छोटा आहे
गिरीडेश्वर गडाची एक खासियत आहे, त्यावरती 6 का 7 तळी आहेत, त्यापैकी ही 3 तळी लागोपाठ, ही तळी खूप पुरातन आहेत। पुरातनकालीन तळी जी आहे ही जलसंवर्धनासाठी वापर होत होता, त्यामध्ये पायऱ्या पण आहेत खाली जायला। पहा किती शुद्ध पाणी आहे हे अजूनही। इतर 2 तळी आहेत या गडावरची, जिथे पाहताय पावसाळा असल्यामुळे पाणी भरलेलं आहे तुडुंब, आणि जर तुम्ही व्यवस्थित पाहताल तर खाली पायऱ्या आहेत उतरण्यासाठी, ज्या की पाणी भरण्यासाठी असतील, आणि एक छोटीशी एक चोर वाटेसारखं तुम्हाला दिसतंय का, तर ते पण एक वैशिष्ट्य आहे। आणि ते दुसरं तर मित्रांनो, हा जो पाहताय तुम्ही सोन्याचा घाणा आहे, ज्यामध्ये त्या काळी सोना बनवला जायचा, आणि हे आहे ते साक आहे। आणखी एक पश्चिमेकडचा बुरुज, मित्रांनो हे मंदिर आहे काळ भैरवनाथ उर्फ रोहिडेश्वराचं। तुम्ही पाहता की हा जो आहे तो देवाचा गाभार आहे। तर मित्रांनो आपण आता गड उतार होत आहोत, आणि या विचित्र गडाची सफर इथेच आता समाप्त होत आहे। तर आपण असंच भेटूया आणखी एका नवीन गडाच्या सफरीमध्ये, तोपर्यंत जय भवानी जय शिवाजी।